नमस्कार आज आपण धाग्यापासून कला करायची आहे त्यासाठी मी इथे एक कागद घेतला आहे इथे एक धागा हा बघा तुम्ही कोणताही जाडा पातळ कसाही धागा वापरू शकता आणि इथे रंगासाठी मी हळद ओली करून घेतली आहे तुमच्याकडे इतर रंग असतील तर तुम्ही ते वापरू शकता आता आपण काय करायचं आहे बघा मी एक एवढ्या आकाराचा धागा तोडून घेतला आहे हा बघा आता तो धागा मी काय करणार आहे या हळदीमध्ये असा चांगला डीप करून घेणार आहे हा बघा घेतला हा बघा हां बघा आता मी हा धागा काढणार आणि काय करणार हा जो पेपर आहे ना ह्याच्या एका बाजूला हा बघा असा ठेवणार आणि मग हा पेपर आहे तो मी असा अर्धा फोल्ड करणार म्हणजे पेपर पेपरची अर्धी साईड अशी घडी करणार आणि मग काय करणार मी हे ना जाम पकडून ठेवणार एकदम खट्ट आणि हा जो धागा आहे ना थोडासा बाहेर ठेवलेला तो आता मी ओढणार आहे ओढला हा बघा माझा धागा बाहेर आला आता मी हा धागा बाजूला ठेवला आणि हे काय झालं छान चित्र आलं ना गुलाब वाटते कोणाला तरी मग अशीच धाग्यापासून कला तुम्ही करायची आहे फोटोज घ्यायचे आहेत व्हिडिओज घ्यायचे आहेत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर आम्हाला नक्की पाठवायचे आहेत